बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे व्यावसायिक वापराचा गॅस सिलेंडर आज पुन्हा महागलाय. व्यावसायिक वापराचा 19.5 किलो वजनाचा गॅस सिलेंडर 25 रुपयांनी महागलाय, तर घरगुती वापराच्या सिलेंडरचे दर मात्र जैसे थे ठेवण्यात आले. व्यावसायिक वापराच्या सिलेंडरचे दर महागल्यानं आता मुंबईत 19.5 किलोचा निळा सिलेंडर 1721 रुपयांना मिळेल. जुलै 2022 नंतर घरगुती गॅसच्या किमतीत मात्र वाढ करण्यात आलेली नाही. नव्या वर्षात विजेच्या दरात प्रति युनिट 1.35 रुपये वाढ होण्याची चिन्ह आहेत. महानिर्मिती आणि महापारेषणनं वीज नियामक आयोगाकडे दरवाढीची मागणी केली आहे. गेल्या 4 वर्षातला तसंच पुढच्या 2 वर्षातला अपेक्षित ज्यादा खर्च मिळून वीज कंपन्यांनी आता दरवाढीचा प्रस्ताव दिलाय. अजून महावितरणनं दरवाढीची मागणी केलेली नाही, तेव्हा वीज ग्राहकांवर मोठा बोजा पडण्याची शक्यता आहे. सगळं ठीक आहे ना? ही सांधी दुखी, वेरिकोस वेन्स, डायबिटीस, अस्थमा, तुमची काय व्यथा आहे? आता चिंता नाही कशाची, नम्मा होमिओपॅथी आहे पाठीशी. नम्मा होमिओपॅथी, आरोग्य संजीवनी. केंद्र सरकारनं अल्पबचत योजनांवरील व्याजदरात वाढ करत सर्वसामान्यांना न्यू इयर गिफ्ट दिलंय. सरकारनं नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिस टर्म डिपॉझिट, ज्येष्ठ नागरिक बचत योजनांवर मिळणाऱ्या व्याजदरात वाढ केली आहे. मात्र पब्लिक प्रॉव्हिडंट फंडचे व्याजदर 7.1% इतकेच कायम आहेत. 123 महिन्यांसाठी किसान विकास पत्रावर 7% आता 7.2% असा वाढीव व्याजदर मिळेल. राज्यात तब्बल 25,30,218 विद्यार्थ्यांचं आधार कार्ड अवैध आहे. आमदार मनीषा कायंदे यांनी शिक्षण मंत्र्यांना लेखी उत्तर दिलं. आधार कार्ड अपडेट नसल्यामुळे विद्यार्थी अनेक योजनांपासून वंचित राहतात. सरकारकडून डिसेंबर अखेरपर्यंत आधार अपडेटसाठी वेळ देण्यात आली होती.